पंतप्रधान नरेंद्र मोदींना लकी ठरणाऱ्या यवतमाळ दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 50 एकर परिसरात उभारलेल्या सभामंडपात जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी यवतमाळमध्ये घेतलेली सभा भाजपला सत्तेत आणते असा आतापर्यंतचा इतिहास राहिलाय. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये सभा घेण्यात आली होती, तोच पायंडा 2024 मध्ये कायम राहिला. त्यामुळे भाजप आणि महायुतीचे नेते चांगलेच उत्साहित झालेत. मात्र विरोधकांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधलाय. त्यांना यावं लागतंय, महाविकास आघाडीची भीती आहे, ठाकरे पवारांची भीती आहे, म्हणून तर वारंवार यावं लागतंय. पुन्हा महिलांना खोटं आश्वासन, खोटी गॅरंटी, जुमलेबाजी करण्यासाठी नरेंद्र मोदीजी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला तिथं आलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला भेटण्याचा योग हाच लकी चार्म किंवा लकी योग आहे. यवतमाळचा एक भाग महत्वाचा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सभा 2014 आणि 2019 मध्ये त्यांच्यासाठी लकी ठरली होती. आता याच लकी मॅजिकच्या फॅक्टरची 2024 मध्ये पुनरावृत्ती होईल का हे निकालानंतर स्पष्ट होईल.